बाबा। काय ग मीरा? मी दादूकडे राहायला जायचं ठरवलंय कायमचं। काय त्याने काय फरक पडणार आहे? सानिकाची आई परत येईल। पण तू कुठे राहिलीस तरी तिच्या मनात जो संशय आहे ना तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तिच्या जीवाला शांती नाही मिळणार, शांत नाही होणार ती। त्यामुळे तो संशय आधी जायला हवा, तू नाही। तो दादू तुझा कायद्याने बाप आहे ही गोष्ट जरी खरी असली ना तरी ती चंदा तो दादू काय प्रकारची माणसं हे मला चांगलं माहिती आहे। इरावतीसाठी तू त्याच्या घरी जाऊन हे असं त्रासाचं आयुष्य जगण्याची काही गरज नाही। नाही बाबा, तसा फार त्रास नाहीये मला तिथे, आणि मला सवय आता तिथे राहायची। जाऊ दे मला प्लीज। एक मिनिट मीरा, मी तुला अजिबात परवानगी देणार नाहीये। दादू तुझ्याशी कसं वागतो हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। मी जाते तिकडे मला काही त्रास नाही हे असं म्हणणं हा तुझा चांगुलपणा आहे, पण मला वस्तुस्थिती चांगली माहित आहे। मी काही जाऊ देणार नाहीये तुला। पण बाबा, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत सानिकाची आई नाही येणार परत। अगं बाळा, ती तुझ्यामुळे गेलेली नाहीये। मी तिच्याशी थोडस कठोर बोललो ना म्हणून ती इथून गेले। तिने घर सोडून निघून जाण्याचा दोष तू स्वतःला लावून घेऊ नकोस। तो गोष्टी इतक्या थराला गेलेल्या आहेत ना की त्या तू तिकडे निघून जाण्यामुळे काही बदलणार नाहीयेत। उलट तू तिकडे गेलीस तर मलाच तुझी काळजी वाटत राहील सारखी। नाही तू कुठेही जायचं नाहीयेस, तू इथे माझ्या डोळ्यासमोर असलेलीच पाहिजे। काय ग बाळा? हा हा, अगं बोल ना, बोल बोल। बघ मीरा, तुला इकडे तुझं मन कोणाकडेच मोकळं करता येत नाही मला चांगलंच माहिती आहे। बोल, संकोच करू नकोस, बोल। तुमच्याशी बोलताना बाबांची आठवण आली, साकेतच्या बाबांची। ते पण तुमच्यासारखेच होते प्रेम।